एक क्षेत्रकेश पाहतोय एक्स्ट्रा कबरला, योगेशला, मारुतीला पाहतोय मी डॉपला, 38 सर्कलमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय स्क्वेअर लेग पंचांच्या डाव्या बाजूला, 38 सर्कलमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय शॉर्ट फाईन लेगला, 38 सर्कलच्या घेऱ्यामध्ये एक क्षेत्ररक्षक मिडॉनला, सावन बघायला मिळते एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन सीमारेषेवर, एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट सीमारेषेवर। जय हनुमान 40+ गोवे या संघाने या आयोजनाला नियोजनाला तसेच बादशाह इलेवन पिंपळ घर संघाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत। उल्हास पाटील, संदीप पाटील आणि चंदू पाटील यांनी ऑल द बेस्ट सांगितलेलं आहे पिंपळ घर संघाला। चेंडूला शेवटच्या मोमेंट्सला फक्त हलक्याने टॅप केला होता, चेंडू जाते कबरला, 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक योगेश झेपावला होता चेंडूवर। एक धाव पूर्ण करतोय, खातं खोलतोय मिलन, धावसंख्येची सुरुवात केलेली आहे। पुन्हा एकदा सज्ज होणाऱ्या बॉलिंग मार्कवर कैलास, पॉवर प्लेचं षटक। पुन्हा एकदा चेंडूला फक्त हलक्या त्याने स्टीअर केलेलं आहे, चांगलं क्षेत्ररक्षण 38 सर्कलमध्ये कव्हर पॉइंटला बघायला मिळते। क्षेत्ररक्षक श्रीनाथ होता, मंगेश पाटील देखील आपलं वैयक्तिक खातं खोलतोय, धावसंख्या वाढते धावपलकर 2। पुन्हा एकदा कैलास सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर। पुढे येऊन स्टेपा उठून खेळलेला आहे, मिडॉनच्या डोक्यावरून लॉंग ऑन सीमारेषेवर क्षेत्ररक्षक दक्ष, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते रवींद्र द्वारा। आणि तोपर्यंत मिलनला संधी होती 2 धाव पूर्ण करण्याची, धावसंख्या वाढते धावपलकर 4। अतिशय चांगली साऊंड सिस्टीम पाहते डीजे आई एकवीरा अक्षय दिवेश, त्यांचं देखील मी खूप खूप हार्दिक स्वागत करते। इनसाइड आउटचा पटका खेळलेला आहे क्षेत्ररक्षक दक्ष, झेल मात्र सोडलेला आहे, कॅच ड्रॉप, मिलनला जीवनदान दिलेले महागात ठरू शकते। बादशाह इलेवन पिंपळगड संघाचा भरोशाचा खेळाडू आहे आणि निश्चितच बात आपण श्रीनाथ कडून चुकी बघायला मिळाली। एक धाव जोडली जाईल, धावसंख्या वाढते धावपलकावर 5। पुन्हा एकदा कैलास सज्ज होताना बॉलिंग मार्कवर, पुढे येऊन स्टेप आडून खेळण्याचा प्रयत्न केला होता चेंडू, मात्र पाहतो आपण एक चोरटी धाव पूर्ण केलेली आहे। फक्त एकच धावेवर समाधान, बॅट आणि पॅड वर चेंडू जाऊन आदळला होता। धावसंख्या 1 ने पुढे सरकताना धावपलकावर 6 धावा। पुन्हा एकदा कैलास सज्ज होणार आहे, पुढे येऊन चांगला फटका अटेम्प्ट केलेला आहे रवींद्र, तर जबरदस्त क्षेत्ररक्षण, धावबाजीची संधी आहे पण थ्रो थोडासा रॉंग आला, वाईट असा थ्रो आला आणि त्याचा फायदा घेतला। 2 धाव पूर्ण केल्या मिलनने, धावसंख्या 2 ने वाढते धावपलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8। एक संत आणि साबत सुरुवात आहे, कुठल्याही प्रकारचा पहिल्या षटकामध्ये धोका पत्करलेला नाही नाणेफेक गमल्यानंतर बादशाह पिंपळगड संघाने। मिलन याने आतापर्यंत खेळपट्टीवर 4 चेंडूंचा सामना केलेला आहे, वैयक्तिक तो 6 धावांवर खेळते। मंगेशने 2 चेंडू फेस केले, तो देखील खेळते वैयक्तिक 2 धावांवर। आजच्या शेड्यूल मधून जो संघ क्वालिफाय होईल तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे। अंतिम फेरीत कोणता संघ प्रवेश करतोय ते बघायचंय। काल उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ श्री कानाई पाये, खूप चांगला लाजवाब खेळ त्यांचा बघायला मिळाला। टीम ऑफ स्प्रिट, काल टीम वर्क इज द ड्रीम वर्क त्या संघाचं बघायला मिळालं। चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही, साबणने दुसऱ्या षटकाला सुरुवात केलेली आहे। पहिलाच चेंडू निर्धाव चरोपाने इष्टी रक्षकाच्या हातामध्ये, किमान मी तर म्हणेन 40+ धावा जरी जोडल्या धावपलकावर तर एक चॅलेंजेबल स्कोर ठरू शकते। पुन्हा एकदा सज्ज होणार आहे सावंत बॉलिंग मार्कवर, राईट आर्म वर दे विकेट।
अंदाधुंद फटका खेलने का प्रयत्न किया, पंचांचा व्हाइट बॉल चा इशारा येतोय। तिथे काय घडलंय, फलंदाज होतोय बाद, हिट विकेट। आई जरी मरी दोघी बैलूल्या, गावाले घरानू प्रगटल्या। आई जरी मरी दोघी बैलूल्या, गावाले घरानू प्रगटल्या। फलंदाज बाद होते, खेळी संपुष्टात आलेली आहे ती हिट विकेट स्वरूपामध्ये मंगेशची। राजू पाटील तू देखील माझ्या सोबत होता, दीना पाटीलचा तो शो मला आठवण झाली त्या सामन्याची। 24 धावा लक्ष ठेवले तो विजयासाठी समीर पिंपळकर या संघाने, आणि त्या धावा मात्र गावदेवी अंजूर संघाला करून दिल्या नव्हत्या। काय खेळ राहिला होता, जबरदस्त कामगिरी राहिली होती समीर स्पोर्ट्स पिंपळकर संघाची ह्याच मैदानावर। तो शो आपण बघितला होता, गावदेवी अंजूर संघाला पराभूत करून तो चषक पटकावला होता। आता एक्झॅक्टली ते वर्ष मी देखील तुम्हाला सांगू शकत नाही। चेंडू मात्र भिरकावून दिला, पहिल्याच चेंडूवर प्रहार, रॉकेट सिक्सर। काय फटका खेळला होता, लाजवाब फ्लिकचा फटका बघायला मिळाला, आणि चेंडू मात्र गेला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर। जबरदस्त षटकार आल्या आल्या षटकारनिशी स्वागत करतोय सावंतचा। फलंदाज पवन यांनी षटकारनिशी खातं खोललेलं आहे, टॅप करण्याचा प्रयत्न केला होता, पंचांचा व्हाइट बॉलचा इशारा येतोय। मिळेल एक अवांतर धाव, धावसंख्या धावपलकावर 16, एका गड्याच्या मोबदल्यात दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर। आज या स्पर्धेचा लगातारचा दुसरा दिवस, चेंडू आणि बॅटचे संपर्क झालेले नाही, निर्धाव चेंडू जाते। आज मात्र सर्व संघांना, सर्व प्रेक्षकांना स्वादिष्ट आणि रुचकर जेवण देखील देण्यात आलं, प्युअर व्हेज शुद्ध शाकाहारी आज जेवणाची व्यवस्था करण्यात आली। एक चांगलं कार्य, पुण्याचं कार्य पाहतो आपण जरी मरी आलिमगर संघाच्या माध्यमातून। सज्ज होता ना सावंत, चेंडू मात्र चांगला फटका लाफ्ट केलाय, योगेश झेल सोडतोय। चुका चुका आणि चुकाच बघायला मिळतात या सामन्यामध्ये। जीवनदान पवनला, दोन धाव पूर्ण करतोय, मागच्या सामन्यामध्ये शून्यावर बाद झाला होता। आता मात्र या सामन्यामध्ये चांगल्या रिदम मध्ये, चांगल्या लय मध्ये, चांगल्या टच मध्ये तो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना खेळतो। वैयक्तिक 8 धावांवर, धावसंख्या धावपलकावर 18। चेंडू मात्र अतिशय चांगला स्लॉग स्वीपचा फटका खेळलेला आहे, घुटना टेक और सिक्सर देख, बैठक सिक्सर। बैठक शॉट बघायला मिळाला, काय फटका खेळला, अशा प्रकारचे फटके। राजू पाटील आठवण झाली मला, स्टीव वॉजी लिहिले आहे खेळाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू। षटकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने वाढते, धावपलकावर 24, चांगला आकार येते धावसंख्येला, धावपलक सतत हलता ठेवलेला आहे। पवन भुईर याने अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण क्षेत्ररक्षक रवींद्र आहे, त्याच्या हातामधून झेल सुटणार नाही। फलंदाज बाद होते पवन।
झाला हे तो शरण आई त्याला। एकदा झेल सुटला होता, दुसऱ्यांदा जीवनदान मिळणार नाही। खूप चांगला झेल घेतला, लॉंगरवरून झेपावला होता, डीप मिडॉनला चांगला झेल त्याने। रवींद्र होता तिथे चपल क्षेत्ररक्षक आणि पवनच्या खेळीचा अंत होते। धावसंख्या धावपलकावर कायम आहे 24। पवन भोईरने आपल्या संघासाठी 14 धावांचं योगदान दिलं, 2 घनागाती षटकार ठोकले। न्यू बॅटर बिल्ला मैदानाच्या आतमध्ये, बिल्ल्याला करावा लागेल हल्ला। आणि 3 षटक पाहतो आपण, तिसऱ्या षटकाला प्रारंभ होणार आहे। तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज श्रीनाथ। 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 सरासरीने धावा जोडल्या धावपलकावर 24। खेळपट्टीवर मिलन खेळते वैयक्तिक 6 धावांवर, मंगेश वैयक्तिक 2 धावांचं त्याने योगदान दिलं, तो बाद झाला हिट विकेट स्वरूपामध्ये। आत्ताच पवनला बाद होताना आपण बघितलं। आता ही 2 षटकं, या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील। चेंडूला टॅप केलेला आहे, एक धाव पूर्ण करते खराब क्षेत्ररक्षण अजित द्वारा। दुसरी धाव सहज पूर्ण करताना मिलन थोडीशी नजर बाजूला झाली आणि फलस्वरूप 2 धावा कंप्लीट केल्या। तिथे चुकीची फिल्डिंग बघायला मिळाली ती क्षेत्ररक्षक अजित द्वारा। धावसंख्या धावपलकर 26। पुन्हा एकदा श्रीनाथ शॉर्ट ऑन पुल, क्षेत्ररक्षक दक्ष आहे, झेल सोडलेला आहे। 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 झेल आतापर्यंत सोडलेले आहेत या सामन्यामध्ये। मिलनला जीवनदान, 3 धावा पूर्ण केलेले आहेत। खराब क्षेत्ररक्षण जरी मरी आलिमगड संघाकडून बघायला मिळते। झेल तुम्हाला घ्यावेच लागतील विजय जर मिळवायचा असेल तर। थर्डमॅनला जहीनला पाहते, खूप जबरदस्त खेळाडू आहे जरी मरी आलिमगड संघाचा। सज्ज होताना बॉलिंग मार्कवर श्रीनाथ, फिल्डिंग मध्ये थोडस परिवर्तन बघायला मिळते। बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग सीमारेषेवर क्षेत्ररक्षक, 1 स्क्वेअर लेग डीप मध्ये क्षेत्ररक्षक, 1 मिडविकेटला क्षेत्ररक्षक, 1 पाहतोय काऊ कॉर्नरला आणि 1 लॉंग ऑनला। ही फिल्डिंगची व्ह्यू रचना, क्षेत्ररक्षक झेपावतोय, दोघांमध्ये झुंबड उडाली, कॉलिंग नाही आणि चेंडू दोघांना बीट करून सीमारेषेच्या पलीकडे चौकार। खराब कॉलिन पाहतोय, 4th झेल आतापर्यंत या सामन्यामध्ये सोडलेलं आहे। धावसंख्या चौकाराच्या मदतीने वाढते धावपलकावर 33, 3-3 33 धावा 33। पुन्हा एकदा सज्ज होणार आहे श्रीनाथ, सामना करेल बिल्ला। बिल्लाला खऱ्या अर्थाने जीवनदान दिलेलं आहे, मागा ठरू शकते पण एष्ट्यांच्या मागे चांगला झेल घेतलेला आहे दशरथ याने। फलंदाज बाद बिल्ला, सरते शेवटी हा झेल दिनेश पाहतोय। अगोदर दशरथ याने चांगला झेल घेतला आणि खेळी संपुष्टात आली बिल्ला याची। बिल्लाला एकदा जीवनदान मिळाला होता, पवनला देखील एक जीवनदान मिळाला पण संधीचं सोनं करता आलेलं नाही। एष्ट्यांच्या मागे चांगला झेल दशरथने टिपला। धावसंख्या धावपलकावर कायम आहे 33। 3 गड्यांच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे, 3 गडी बाद झालेले आहेत, 33 धावा धावपलकावर। मागच्या सामन्याचा हिरो आता सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे गुणेश, ज्याने 25 धावांची तुफाणी खेळी सादर केली होती आपल्या संघासाठी। क्रिकेट पण खेळला,
एकत्रित रहा आणि चांगले कार्य करा। सज्ज होणार आहे बॉलिंग मार्क वर श्रीनाथ आणि एकमेकांना मदत करत चला। राइट आर्म राउंड द विकेट, चेंडू आडव्या बॅटना ऑन साइडला भिरकावून दिलेले आहे। एक धाव पूर्ण करते, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार। सदोतीस धाबा, गुणेशने आल्या आल्या चौकारणीशी आपलं खातं खोललेलं आहे। पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर श्रीनाथ। जोरदार हिट करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क तिथे हवं तसं झालं नव्हतं, तोपर्यंत मात्र संधी होती। एक 22 धाव मात्र जोडली जाईल धावपलकावर। अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावर 38, 3 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचा अंतिम षटक बघूया कोण घेऊन येते ते। मित्रांनो आपण पाहतात जरीमरी क्रिकेट क्लब अलीमघर मास्टर 40+ आयोजित श्री जरीमरी माता चषक 2023 दुसरा दिवस। सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। योगेश शेवटचा अंतिम षटक घेऊन आलेला आहे, सामना करेल गुणेश डावखुरा फलंदाज। मिलन अजूनही खेळपट्टीवर ठाण मांडून आहे, 11 धावांवर तो खेळतोय। क्लीन बॉल, दांडी गुल, दांडी 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 गुल। आई नंदन तुझे गामावरी, आई दरी मरी दोगी बैनूला, गावाली घरानू प्रगटला। आई दरी मरी दोगी बैनूला, गावाली घरानू प्रगटल्या। अराउंड द लेग त्रिफलाबाद झालेल्या गुणेशची खेळी संपुष्टात आलेली आहे। धावसंख्या धावपलकावर 4-38। न्यू बॅटर दिनेश, टीमचा कॅप्टन, आता मधल्या फळीमध्ये खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना दिनेश जोशीच्या नेतृत्वामध्ये खूप चांगली कामगिरी करते बादशाह 11 पिंपळघर। चालू सीझनचा न्यू कॅप्टन, नवीन कर्णधार आपण पाहतोय दिनेश जोशी आला मैदानाच्या आतमध्ये। योगेश सज्ज होते बॉलिंग मार्क वर, मसल बॉलर है सज्ज होताना योगेश। चेंडूला मात्र सोडून दिलेले आहे कसोटी क्रिकेट प्रमाणे, पंचांचा इशारा येते, व्हाइट बॉल मिळेल, एक अतिरिक्त धाव, एक धाव प्लस केली जाईल धाव पुस्तकावर। धावसंख्या वाढते धाव पलकावर 39। चेंडूला आडवे बॅट नाऊन साइडला स्वीप केलेले आहे, एक धाव पूर्ण करते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धाव पूर्ण केलेले आहेत, तिसरी धाव पूर्ण होईल का, फक्त 2 धावांवर समाधान दिनेश। वैयक्तिक खाते खोलतोय, धावसंख्या वाढते धावपलकर 41। शेवटचा अंतिम षटक प्रगतीपथावर, आज चिनार माता पिंपळनेर संघ चांगल्या लयमध्ये चांगल्या टचमध्ये बघायला मिळाला बऱ्याच दिवसामधून, त्यांना सूर सापडलेला आहे। पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो, एसवेअर चेंडू होता आउटसाइड ऑफस्टम्प चेंडू, उजवी एसटीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू, स्वेअर चेंडू। धावसंख्या सिंगलने वाढणार आहे धावपलकर 42-42, लॉस ऑफ 4 विकेट। चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही, अतिशय चांगला चेंडू होता,
मी तर म्हणेन क्रिकेटमधील एक आयडियल डिलिव्हरी बघायला मिळाली. पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर योगेश. पुढे येऊन स्टेपाडून खेळलेल्या व्हीच्या आकारामध्ये चेंडू येतोय. लॉंग ऑन सिमरेश्वर क्षेत्ररक्षक झेपावलेला आहे. फलंदाज होईल धाव बाद दुसरी धाव घेताना मिलन. देवदान तू भी माझी दरी मरी माऊली पेटले ते निमरान तू आई देते आम्हा सावली आई देते आम्हाला तू सावली आई दरी मरी दोघी बैलूल्या गावाली घरानू प्रगट आई दरी मरी दोघी बैलूल्या गावाली घरानू प्रगट. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज धावबाद झाले. धक्का क्रमांक 5 43 ला 5 खेळाडू बाद. शेवटचा अंतिम षटक प्रगतीपथावर. न्यू बॅटर योगेश. योगेशला देखील बऱ्याच दिवसामधून बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू मात्र लॉफ्ट गेलाय. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. चांगला झेल फलंदाज दिनेशचा संपला खेळ. कलंगाडीचे किनारी गो बैसल्या आई दरी मरी दोघी बैलूल्या आई दरी मरी दोघी बैलूल्या गावाली घरानू प्रगटल्या आई दरी मरी दोघी बैलूल्या गावाली घरानू प्रगटल्या गावाली घरानू प्रगटल्या आई दरी मरी दोघी बैलूल्या. अजून एक फलंदाज बाद होते. दिनेश बॅटर बाद झालेले आहे. धावसंख्या धावपळकर 6 बाद 43. दिनेशने झेल घेतलेला आहे. जबरदस्त झेल. न्यू बॅटर संदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये. योगेश मात्र काय गोलंदाजी करतोय. शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये अतिशय भेदक गोलंदाजी करताना विटा चेंडू पाठवलाय चेंडूला. पण काय फिल्डिंग. व्हाट अ कॅच. श्रीनाथ यांनी झेल घेतलेला आहे. फलंदाज बाद. अशा प्रकारे 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर 44 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे विजयासाठी जरीमरी अलीमगढ संघाला.
सामन्याला सुरुवात होणार आहे. 44 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. सलामीवीर बघा गाडीची काच, मला तर वाटते कोणाची गाडी असेल तर थोडीशी बाजूला करायची. आपण फोर व्हीलर गाडी नंबर 3535 आपण थोडीशी बाजूला करायची आहे. गाडी क्रमांक 35 35 ज्या कोणाची मालकाची असेल तर आपण बाजूला करायचे. फोर व्हीलर गाडी क्रमांक 3535 व्हाईट कलरची कोणाची फोर व्हीलर पार्क गाडी आपण केलेली आहे. बाजूला करायची, थोडीशी बाजूला करायची. आपण मला तरी वाटते आमचे थ्री स्टार मूवीज लाईव्ह टेलिकास्टचे नरेंद्र पाटील यांची ती फोर व्हीलर कार आहे. तर सामन्याला सुरुवात, लेट्स प्ले. स्लॉग स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचं मिलाप होत नाही. चेंडू तर त्या डॉट मंगेश चेंडू मात्र हवाई फायर. चेंडू जाते सीमा रेषेच्या बाहेर. रॉकेट सिक्सर मॅसिव्ह हिट. राहुल पाटील आडिवली गावचा, त्याचा बैल खूप फेमस आहे, मथुर बैल. षटकाराच्या मदतीने धावसंख्येला प्रारंभ केलेला आहे सावन. ह्या फलंदाजाने अजून एक धमाका बघायला मिळेल का. क्षेत्ररक्षक योगेश, व्हाट अ कॅच, स्पेक्टॅक्युलर स्टनिंग कॅच. फलंदाज बाद योगेश याने झेल घेतलेला आहे. फलंदाज बाद एका हातामध्ये झेल घेतलेला आहे. हे फेविकॉल का जोडे अशा प्रकारचे झेल हाताला चिटकतात. काय झेल घेतलेला आहे, अफलातून झेल एका हातामध्ये. वेल जज कॅच योगेश. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर जबरदस्त सिक्सर आला आणि तिसऱ्या चेंडूवर लगेचच उत्तर दिलेले आहे मंगेशने. बात केलेले सावन याला. न्यू बॅटर रवींद्र. पुन्हा एकदा एक चांगला फटका बघायला मिळतोय आणि चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे पाठवलेले आहे. 4 धावांसाठी चौकार. चौकाराच्या मदतीने
रवींद्र खात खोलतोय वैयक्तिक धावसंख्या वाढते धावपळकर 10 नॉन स्ट्राइकिंग एंड ला कैलास पुन्हा एकदा मंगेश चेंडू मात्र सोडून दिलेला आहे टेस्ट क्रिकेट प्रमाणे कसोटी क्रिकेट प्रमाणे पंच अनिप पटेल यांचा आगला वेगळा इशारा येतोय व्हाईट देण्याचा त्यांचं देखील एक वैशिष्ट्य आहे राजू पाटील इशारा देताना ते एक आगली वेगळी खून करताना पाहतोय सॉफ्ट डिसमिसल अजून एक फलंदाज बाद होते जरी मरी अलीमगढ संघाचा घटनापूर्व षटक आपल्याला बघायला मिळते पहिला चेंडू डॉट त्यानंतर षटकार त्यानंतर विकेट आणि चौकार आणि परत पाहतो आपण एक व्हाईट बॉल आणि विकेट बाद होते फलंदाज रवींद्र देखील 4 धावांचं योगदान देऊन बाद झालेले चांगला झेल घेतला शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक गुणेश याने 2 बाद धावसंख्या धावपलकावर 11 धावा पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात पुन्हा एकदा मंगेश सज्ज होणार आहे सामना करेल बॅटर दशरथच्या बॅट मधून स्ट्रेट फटका खेळला होता डाऊन दी ग्राउंड साइड स्क्रीन समोर आमच्या VIP डाईज ला सलामी देणारा चौकार पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर 2 बाद 15 आवश्यक धावगतीचा आपण जर विचार केला रिक्वायर्ड रन रेट आस्किंग रन रेट 11.00 ते सरासरीने धाबा जमा करायच्या होत्या पण पहिल्या षटकामध्ये काय सुरुवात करून दिलेली आहे फलंदाज बाद झाला सावन पहिला त्यानंतर बाद झाला रवींद्र 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष ठेवलेलं आहे 44 धावांचं सज्ज होणार आहे दुसऱ्या षटकासाठी पवन सामना करेल फलंदाज कैलास सावन बाद झाला वैयक्तिक 6 धावांवर त्यानंतर रवींद्र बाद झाला वैयक्तिक 4 धावांवर कैलास खेळतो 0 दशरथ पाटील खेळतोय टीमचा कॅप्टन वैयक्तिक 4 धावांवर चेंडू मात्र अगदी जंप मारली होती फटका खेळण्यासाठी जम्पिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता निर्धाव चेंडू जातोय अतिशय चांगला चेंडू होता किंचितसा उसळला होता गुडलेन स्पॉटवरून आणि निघून गेला होता सरळ यष्टीरक्षक संभाजी पाटीलच्या हातामध्ये धावसंख्या कायम आहे धावपळकर 15 पुन्हा एकदा सज्ज होणार आहे पवन चेंडू मात्र बघूया चांगला फटका स्विंग केलेले चेंडूला मिलन झेपावतोय चेंडूला उचलणार फेकणार सुंदर आणि वाखण्यजोगी रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये बघायला मिळते 2 धावा पूर्ण केलेले आहेत धावसंख्या 2 वाढणार आहे धावपळकर कैलास खातं खोलतोय वैयक्तिक धावसंख्या वाढते धावपळकर 17 चेंडूला मात्र भिरकावून दिलेला चांगला फटका आणि बघा चौकार मारल्यानंतर बॅट
उंचावली होती कैलासच्या बॅट मधून चांगला चौकार बघायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावबलकर 21-2. बलाढ्य संघांमध्ये हा सामना बाद आहे. सामना मात्र चित्त थरारक उत्कंठवर्धक प्रेक्षकांना निश्चितच बघायला मिळेल. धावसंख्या धावबलकर 21-2 गड्यांच्या मोबदल्यात 44 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. पाणी तुम्हाला जेव्हा हवं असेल तेव्हा बिंदास्त पाणी मागवा, मैदानाच्या आतमध्ये पाणी पुरवलं जाईल. पण एक लक्षात घ्या मित्रांनो, षटक समाप्त झाल्यानंतर पाणी मागा. खेळाडू दुखापतग्रस्त जखमी झाला तर लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाणी पुरवलं जाईल, हे देखील तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल. पवन सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर, चेंडू मात्र उडवलाय. क्षेत्ररक्षक झेपावते, मिलन झेलाचा स्वागत करते. तिसरा गडी माघारी जाताना कैलास बाद. पावन दिव्यांच्या रांगा गो आई तुझे पायरीला, शंभर दिव्यांच्या रांगा गो आई तुझे देवलाला. करला गडियो झगमगला तुझा देऊळ झगमगला, करला गडियो झगमगला तुझा देऊळ झगमगला. पावन दिव्यांच्या रांगा गो. अलिमगडगावचे सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक दीपक पाटील यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपला हार्दिक स्वागत आहे श्री जरीमरी माता चषक 2023 मध्ये. न्यू बॅटर जय हिंद. आता सर्वांच्या नजरा लागल्या असतील जय हिंदवर, पण आज खगेश देखील संघामध्ये खेळताना दिसत नाही. कुठे ना कुठेतरी उणीव त्याची भासली. 21 धावा धावपळकर. पुन्हा एकदा सज्ज होणार आहे पवन. सामना करेल बॅटर जय हिंद क्रमांक 5 वर खेळण्यासाठी. चेंडूला कट केलेला आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव पूर्ण केलेली आहे. निशाणा मात्र जरूर तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, पण नेम साधता आला नव्हता बिल्लाला. धावसंख्या वाढते धावपळकर 22. निम्मा पल्ला पार केलेला आहे. अजून 22 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी 13 चेंडूंमध्ये. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात घेता आला नव्हता. पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. स्वेर चेंडू मिळेल एक अवांतर धाव. धावसंख्या वाढणार आहे धावपळकर 23. आज कोणता संघ अंतिम फेरीत धडक मारणार याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळणारच आहे. कट केल्या चेंडूला, खराब क्षेत्ररक्षण. बिल्ला धारा दोन्ही पायांच्या मधून, दोन्ही हातांच्या मधून टांगा पलटी, घोडे फरार, चौकार. खराब फिल्डिंग बघायला मिळते. अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही खराब फिल्डिंग करू शकत नाही, कारण एक एक धाव आता या सिच्युएशनला खूप महत्त्वाची असणार आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर 27 धावा. खूपच रंगतदार सामना दोन मातब्बर संघांमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळतो, कारण दोन्ही संघांनी चालू सीझनमध्ये एक एक विजेतेपद पटकावलेले आहे. 4 स्पर्धा जिंकण्याचा मेम पराक्रम केलेला आहे केवणी स्पोर्ट्स केवणीने. 3 चषक पटकावलेले आहेत आई गावदेवी जून अंदुरखीने. 2 चषक जिंकलेले आहेत नटराज खारबाव संघाने. 1 बादशाहलाऊन पिंपळगड संघाकडे चषक जिंकण्याचा त्याने पराक्रम केलेला आहे. तर 1 चषक जिंकण्याचा पराक्रम केलेला आहे
जरी मरी आलिमगढ़ संघाने तिसऱ्या षटकाला प्रारंभ होणार आहे. सामना करेल फलंदाज जय हिंद. चेंडू आणि बॅटचा हवं तसं संपर्क झालेला नाही. पडल्यानंतर पाहतो आपण हातामधून चेंडू रिलीज झाला आणि आपण बघितला किंचितस वळण घेणारा चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती. गोलंदाज योगेश सज्ज होते बॉलिंग मार्कवर. गॉगल लावून गोलंदाजी करताना भारताचा नरेंद्र हिरवाणी अशा प्रकारची गॉगल लावून गोलंदाजी करताना बघितला होता. चांगला फटका, लेफ्ट हँड शॉट, चेंडू जातोय वाईड इस लॉंग ऑन सी मारेसीच्या पलीकडे चौकार. धावसंख्या वाढते धावपलकर 31. आज संजय पाटील संघामध्ये खेळताना दिसत नाही. 5 पिंपळगड संघामध्ये पुढे येऊन स्टेप आडून खेळलेले आहे. पंचांचा इशारा येतो नो बॉल. एक धाव पूर्ण केलेले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोन धावा सहज पूर्ण करताना पंचांचा इशारा येतोय नो बॉल. 2+1 3 धावा मिळतील. 3 धावा ऍड केल्या जातील स्कोरबोर्डवर. धावसंख्या वाढणार आहे धावपलकर 34. यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. चेंडूला मात्र शॉर्ट ऑन पुल केलेलं आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. चांगले क्षेत्ररक्षण मिलनद्वारा. एकच धाव मिळेल. आता मात्र बॉल टू रन इक्वेशन. 9 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. काटे की टक्कर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोन मातब्बर संघांमध्ये अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाही. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. 9 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. चेंडूला फक्त हलक्या त्याने डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला होता. जोरदार अपील केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. यष्टीरक्षक संभाजीच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला होता निर्धावच्या रूपाने. 8 चेंडू 9 धावा. तिसरा उप उपांत्य फेरीचा सामना पाहतोय. चेंडू मात्र बघूया स्विंग केलेलं आहे. आउट, टॉप द पार्क, सीमारेषेच्या पलीकडे षटकार. ह्या षटकाराने सामन्याची हवाच काढून टाकलेली आहे. दशरथच्या बॅटमधून निघालेला दणदणीत षटकार. विजयापासून आता फक्त 3 धावा दूर आहे. जरी मरी अलिमगढ जबरदस्त वेगवान भागीदारी दशरथ आणि जहीन. दोन बॅटर्समध्ये बघायला मिळते. चेंडू उसळला होता आणि सरळ जाऊन अंगावर आदळला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सहज 2 धाव पूर्ण केलेले आहेत. स्कोर आर लेवल. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय आणि आता फक्त विजयासाठी एका धावेची आवश्यकता आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 43 धाव फलकावर आणि विजयापासून 1 धाव दूर. तिसरा हा क्वार्टर फायनलचा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. आता मात्र चिनार माता पिंपळनेर बारकाईनं निरीक्षण करताना पाहणी करताना शेवटच्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होणार आहे गुणेश. आणि पाहतो आपण नो बॉलचा इशारा येतो. अशा प्रकारे विजय संपादन करतोय. जरी मरी अलिमगढ अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक. बादशाह इलेव्हन पिंपळघर